आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर नगरपालिकेतर्फे भटकी कुत्री पकडण्याची मोहीम, अनेक संघटना नागरिकांच्या धक्क्याने आली जाग. जयसिंगपूर नगरपालिकेतर्फे शहरातील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम जोमाने सुरू करण्यात आली आहे. येथील एका बालकाचा चावा घेतल्यानंतर अनेक संघटना आणि नागरिकांनी या प्रश्नी आवाज उठवला. प्रसिद्धी माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध झाल्या. नगरपालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली. या साऱ्याच्या परिणामाने अखेर नगरपालिका प्रशासन हल्लं आणि भटकी कुत्री पकडण्यासाठी टेंडर निघालं. आजपासून विजय वैद्य यांच्यासह 11 कर्मचाऱ्यांच्या पथकानं शहरात कुत्र्यांची धरपकड सुरू केली. दिवसभरात शहरातील विविध भागातून तब्बल 74 भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आलं असून त्यांची रवानगी आता गोवा आणि राधानगरीच्या जंगलात करण्यात येणार आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. आज या ठिकाणी तुम्ही भटकत्या कुत्र्यांचं धरपकड करायला आहे, एक कोणाच्या माध्यमातून करायला आहे? तुम्हाला ठेका दिलाय त्याचा? आतापर्यंत तुम्ही किती कुत्री पकडलेत? 63 कुत्री पकडलेत. आणि पकडून कुत्री कुठे पाठवालाय? ते आम्ही गोव्याला आपलं कुत्री संवर्धन करतात ना, त्या ठिकाणी नेऊन सोडावं लागलं. म्हणजे कधीपासून चालू आहे ठेका? कालपासून चालू आहे. कशासाठी पकडलाय म्हणायचं? ते एका लहान मुलीला 13 वगैरे म्हणजे लाल मुलीला लटका तोडलेला आहे. त्यामुळे सगळे जयसिंगपूरमध्ये कुत्र्यांची आता धरपकड चालू आहे या ठिकाणी.